सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रसंत जंगलवाले बाबा आचार्य चिन्मय सागरजी महाराजांचे आळते येथे आगमन. अभूतपूर्व उत्साहात मिरवणूक. नरंदे खिंडीत होणार चातुर्मास. हातकणंगले तालुक्यातील आळते येथे राष्ट्रसंत जंगलवाले बाबा आचार्य चिन्मय सागरजी महाराज यांचे आगमन झाले. यावेळी अभूतपूर्व उत्साहात गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आळते येथील पार्श्वनाथ जिन मंदिरामध्ये चातुर्मासानिमित्त आचार्य श्री 108 सूर्य सागरजी महाराज यांचे तर नरंदे खिंडीत चातुर्मास करण्यासाठी राष्ट्रसंत जंगलवाले बाबा मुनिश्री आचार्य चिन्मय सागरजी महाराज यांचे आळते येथे आगमन झाले. यावेळी बोलताना आचार्य चिन्मय सागरजी महाराज म्हणाले, नातीगोती विसरत चाललेल्या मानव धर्माला चांगला उपदेश करण्यासाठी आपण परंपरेप्रमाणे नरंदे येथील जंगलात चातुर्मास करत आहोत. यावेळी महाराजांनी उपस्थित सर्वांना उद्देशून आपले कल्याण करून घेण्यासाठी सर्व जाती धर्माच्या जनतेने या चातुर्मासातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी बाहुबली विद्यापीठाचे बेडगे गुरुजी ॲडव्होकेट सुधीर पाटील, सुनील हावळे, अनिल कनवाडे, विजय मजलेकर, शीतल बुदसे, भाऊसो पाटील यांच्यासह आळते, नेज, नरंदे तसेच बाहुबली आदी परिसरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.